नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, स्वागत है तुमचं माझ्या श्रेय एज्युकेटरच्या जानेफळ बुलढाणा ब्रांच मध्ये। आज एक अत्यंत महत्वपूर्ण वीडियो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की BAMS जे ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये होतात त्यामध्ये सगळ्यात कमी फी ज्या 5 कॉलेजची आहे, कॉलेजची नाव आणि ती असणारी फी तुम्हाला मी सांगणार आहे। विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आमच्या श्रेय एज्युकेटर या शाखेच्या बुलढाणा जानेफळच्या शाखेच्या माध्यमातून मेडिकल ऍडमिशन प्रोसेस असो का बीई, बीकॉम, एमटेक, एमबीए, आपल्या भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा ऍडमिशन आम्ही मॅनेजमेंट कोट्यातील येणाऱ्या कोट्यातील करून देत असतो। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काउन्सलिंग साठी आमच्या शाखेचे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आमच्या खाली दिलेल्या दोन्ही नंबरवर आपण संपर्क साधून काउन्सलिंग आमच्याकडून प्राप्त करून घेऊ शकता। आम्ही तुम्हाला खात्री देतो की आमच्या गाठीशी 29 वर्षाचा प्रकल्प असा अनुभव आमच्या या श्रेय एज्युकेटर संस्थेचा आहे, ज्यामध्ये आम्ही मॅनेजमेंट कोट्यामधील प्रामुख्याने पूर्ण भारतभरामध्ये आणि फॉरेन कंट्रीज मध्ये सुद्धा ऍडमिशन असो की अभियांत्रिकीमधले असो, सगळे ऍडमिशन आम्ही करून देत असतो। आज एक अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ तो असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये BAMS जे कॉलेज आहे त्याची जी संख्या आहे तर 22 हे गव्हर्नमेंट BAMS आयुर्वेदिक महाविद्यालय आहेत आणि 70 हे सेमी गव्हर्नमेंट, ज्याला आपण प्रायव्हेट आयुर्वेदिक महाविद्यालय असं म्हणूया। या 92 BAMS कॉलेजचे ऍडमिशन मागच्या वेळेस सेंट्रलाइज पद्धतीने CAT सेलद्वारे करण्यात आलेल्या होत्या। वेळेवर जर काही कॉलेज मागच्या वर्षीप्रमाणे वाढले तर त्या वेळेच्या वेळी अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू। 5 असे कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांची फी अगदी कमी आहे, ज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं जे महाविद्यालय आहे ते परभणी जिल्ह्यामधील पूर्णा या ठिकाणी असमराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय पूर्णा जिल्हा परभणी, या आयुर्वेदिक कॉलेजची फी आहे ती आहे 1,03,000 रुपये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीची फी एवढी असली म्हणजे बाकीच्या कॅटेगरी मधली फी जी आहे ती यापेक्षा कमीच असणार आहे। 1,03,000 रुपये फी रामराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय पूर्णा जिल्हा परभणी। क्रमांक 2 कमी फी असणार जे महाविद्यालय आहे जे BAMS ऍडमिशन देत हे सगळं सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज बद्दल मी तुम्हाला सांगत आहे। यामध्ये क्रमांक 2 कमी फी असणार प्रायव्हेट BAMS कॉलेज आहे KDMG आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज 40 गाव जिल्हा जळगाव। या कॉलेजची ओपन कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांसाठी फी आहे 1,10,000 रुपये। क्रमांक 3 कमी फी असणार कॉलेज हे जे कॉलेज आहे चिखली बुलढाण्यामध्ये आहे, ज्या कॉलेजचं नाव आहे SR चुनावाले आयुर्वेदिक महाविद्यालय चिखली जिल्हा बुलढाणा। फी आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 1,07,000 रुपये। त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा कमी फी असणार आयुर्वेदिक ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालय पातूर जिल्हा अकोला, या कॉलेजची फी आहे 1,48,500 रुपये। पाचवं कमी फी असणार प्रायव्हेट BAMS कॉलेज आहे SDT आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे, ज्याची फी आहे 1,54,000 रुपये। तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, हे मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट की ज्यांच्या ज्या कॉलेजचे ऍडमिशन CET सेलद्वारे होत असतात ते कमी फी असणारे कॉलेजेसची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर या 92 कॉलेज पैकी जे 22 गव्हर्नमेंट आणि 70 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्यांचा राऊंड जो ज्यांच्या ऍडमिशन CET सेलद्वारे होतात तर त्याबद्दलची कमी फी असणारे हे होते 5 कॉलेज महाराष्ट्रामधील। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।